इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। मुलांनो, आज आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन अभ्यासण्यासाठी एका खऱ्या खुऱ्या फुलाचे विविध भाग म्हणजेच अंतरंग पाहणार आहोत। वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे। फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात। पहा मुलांनो, हा जो फुलाचा देठ आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पुष्पवृंत असे म्हणतात। या पुष्पवृंतच्या वरच्या हिरव्या भागाला नीदलपुंज असे म्हणतात, जे फूल कळी अवस्थेमध्ये असताना त्याचे संरक्षण होते। त्यानंतर या रंगीत दिसणाऱ्या पाकळ्यांना शास्त्रीय भाषेमध्ये दलपुंज असे म्हणतात। या पाकळ्या कीटकांना आणि काही पक्ष्यांना आकर्षित करतात। पहा मुलांनो, याच्यानंतर हा जो पाकळ्यांच्या आतला भाग आहे हा आहे कुक्षीवृंत। अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षीवृंत निघत असते। हा जो भाग आहे हा आहे पुमंग किंवा पुंकेसर। प्रत्येक पुंकेसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो। कुक्षीवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते। परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते। कुक्षी कुक्षीवृंत आणि अंडाशय मिळून जायांग तयार होते। यानंतर आपण कुक्षी कुक्षीवृंत आणि अंडाशय अगदी जवळून पाहूया। परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागण किंवा परागीभवन म्हणतात। परागण अजैविक घटक म्हणजेच वारा, पाणी किंवा जैविक घटक कीटक पक्षी यांच्या मदतीने होते। पहा मुलांनो, जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्री केसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात। प्रत्येक स्त्री केसराच्या मुळाशी एक अंडाशय असते। पहा इथे मुलांनो, पाकळ्यांचा भाग काढून टाकल्यानंतर आपल्याला ह्या खालच्या बाजूला ही अंडाशय दिसत आहे आणि हा वरचा भाग जो आहे तो आपल्याला कुक्षीवृंतचा भाग दिसत आहे। त्यानंतर या कुक्षीवृंतच्या खालच्या बाजूला जे अंडाशय असते ते उघडल्यानंतर त्यामध्ये बीजांडे आपल्याला दिसत आहेत। इथे पहा, आपल्याला सर्व भाग पाहायला मिळतील। अंडाशयामधील बीजांडे, त्यानंतर हे दलपुंज, त्यानंतर हे सगळे पुंकेसर आणि पुंकेसराच्या खालचा भाग, त्यानंतर हा आहे नीदलपुंज। अशा पद्धतीने आपल्याला सर्व फुलाचे भाग इथे पाहायला मिळाले। हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।